नितेश राणेंनी पोलिसांची माफी मागितलीच पाहिजे. नितेश राणेंनी पोलिसांची माफी मागितलीच पाहिजे. प्रहार जनशक्ती पक्षाचा. अपना बिडो नितेश राणेंनी पोलिसांची माफी मागितलीच पाहिजे. नितेश राणेंनी पोलिसांची माफी मागितलीच पाहिजे. मुर्दाबाद गाडू दे, पूर्ण गाडू दे, पुतळा गाडा खाली. पोऱ्यांनी माती ओढा इकडे सगळी. जिंदाबाद नितेश राणे. मुर्दाबाद मुर्दाबाद महाराष्ट्र पोलीस. जिंदाबाद 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 नितेश राणे. मुर्दाबाद 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 पोलिसांची माफी नितेश राणेने मागितलीच पाहिजे. प्रहार जनशक्ती पक्ष. अपना बिडो जनशक्ती पक्षाचा. जनशक्ती पक्षाचा. प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष अजित कुलकर्णी. नितेश राणेंनी पोलिसांबद्दल जे महाराष्ट्र पोलिसांबद्दल वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही निषेध केलेला आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की पोलिसांचे डोळे काढून हातात देईन, तर आम्ही त्यांच्या डोळ्यात स्क्रूड्रायव्हर खुपसून त्यांना कळू दे की जेणेकरून जे आपण पोलिसांना बोलतो ते आपल्यावर आपबीती झाली तर काय परिणाम होतो. त्यामुळं आज त्यांचा खड्डा करून त्यांचा जे पुतळा, प्रतिकात्मक पुतळा जो आहे तो आम्ही तिथं दहन केलेला आहे त्या गोष्टीचं. या प्रहार जनशक्ती पक्षाच्या शेतकरी संघटनेच्या माध्यमातून सांगू इच्छितो की जे पोलीस अहोरात्र कष्ट करतात, 24 तास 18 काळ राब राब राबतात, आपल्या डोळ्यांची वाद करतात, अशा पोलिसांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या नितेश राणेचा आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निषेध करत आहोत. आणि मी पोलिसांना विनंती करतो की त्यांनी या नितेश राणेवर गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि नितेश राणेंनी त्यांची माफी मागितली पाहिजे. या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो. धन्यवाद.